ट्रेनमध्ये जेवढी गर्दी दिसते ना तेवढी सगळी अर्धी कोकणातली माणसं आहेत आणि अर्धी मँगलोरला जाणार आहे. कारण की कुठची आहे ती ट्रेनचं नाव काय? नेत्रावती, नेत्रावती एक्सप्रेस. तर जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. सध्या तरी हॉस्टेलमधून बाहेर पडलो आहे आणि सध्या कॉलेजलाच चाललो आहे. मस्त कोवळं ऊन. सध्या तरी कॉलेजलाच चाललो आहे आणि आज आहे शुक्रवार, फ्रायडे 15 सप्टेंबर. गणपती बाप्पा येण्यासाठी अजून अवघे 15, 16, 17, 18, 19 गणपती, म्हणजे 3 दिवस सोडल्यानंतर गणपती बाप्पाला घरी येणार आहेत. सो एक्साइटमेंट तर आहेच आणि आनंद पण तितकाच आहे. मुंबईमधले तर आगमन सोहळे तुम्हाला मी आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे दाखवतोच आहे. पण आजचा व्लॉग जरा स्पेशल असेल, थोडी मजेशीर असेल. कारण की आत्ता तर मी कॉलेजला आलो, पुढे मी काय करणार आहे, कुठे जाणार आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता मी कॉलेजला जातो कारण की मला लेट झालं आहे. 8:58, 9 कॉलेज असतं. हे बघा, डायरेक्ट कॉलेजवरून आम्ही येतात. ए चल 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 चला. आणि ट्रेन आले, तिकीट तू काढले आहेस ना? तर डायरेक्टली आम्ही तर कॉलेजवरून बाहेर सुटलेलो आहे 2 लेक्चर करून. आणि आत्ता बघा वाजलेत किती, 11:12. 9 ते 10, 10 ते 11 2 लेक्चर केलेले आहेत. आणि आत्ता खारघर स्टेशनला आहोत आणि पनवेल ट्रेन लागलेली आहे. आता पनवेल ट्रेनमध्ये बसायचं आणि पुढचा प्रवास सुरुवात करायची आहे. गौरव ओके सोबत आहे. मित्रांनो, आलेलो आहोत पनवेल स्टेशनला. आता आपल्याला इकडच्या साईडने तिकीट काढून तिकडे जायचं आहे. आणि आज आता पनवेलला, पनवेल मला समजलं असेलच आता आम्ही कुठे जातोय ते. रत्नागिरी आणि चिपळूण हो बंधो बंधो लवकर, आता चालत गेलेलो असतो. मिरर बिरर काय नाही. आता कितीची ट्रेन आहे आपल्याला? 12:15 ची ट्रेन आहे मित्रांनो. एवढं सगळं दाखवतो म्हणजे कळलंच असेल गावी चाललंय. एक्साइटमेंट बघा. आता कोचीवली एक्सप्रेस आलेली आहे 20910. बट आम्ही लोकांनी ती ट्रेन सोडलेली आहे बिकॉज गौऱ्याला ती ट्रेन थांबणार नाही चिपळूणला. आणि डायरेक्टली रत्नागिरी थांबेल आणि मग रत्नागिरीनंतर मग पुढे जे काय असेल ते. मस्त जागा वगैरे आहे बसायला वगैरे बघताय. बट सीन असं आहे की आम्हाला जायचं नाही, मला जायचं नाही पर्सनली. बिकॉज मी एकटा जाईन आणि मग गौऱ्या एकटा जाईन. बोलू एकत्र जाऊ, एकत्र ट्रॅव्हल करू, तेवढंच टाईमपास होईल, एन्जॉय करता येईल. याच्यानंतर जी येईल ना तिने आम्ही लोक निघणार आहे. ट्रेनमध्ये तर चढलो आहे पण ट्रेनमध्ये गर्दी बघा किती येते मित्रांनो. गौरव सुद्धा उभा राहिला पूर्ण फुल 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 गर्दी. आता उभं राहून पूर्ण रत्नागिरीपर्यंत जावं लागणार असं वाटतं मला.
मित्रांनो, ट्रेन मध्ये जेवढी गर्दी दिसते ना तेवढी सगळी अर्धी कोकणातली माणसं आहेत आणि अर्धी मंगळूरला जाणार आहे. कारण की खूपची आहे ती. ट्रेनचं नाव काय? नेत्रावती एक्सप्रेस. सो खूप गर्दी आहे. आता बघा, गणपतीला अजून 4 दिवस बाकी आहेत, तरी सुद्धा गर्दी इतकी आहे. विचार करा पुढे किती होईल ती. ह्या पब्लिक मध्ये आता आम्ही असं उभं राहिलो. जाम होते अजून 4-5-7 तास तरी आपल्याला असं ट्रॅव्हल करायचं. मित्रांनो, ट्रेन आलेली आहे रोह्याला. रोह्याला ट्रेन थांबली आहे. आता रोह्याला थांबले आहे आणि फेरीवाले आलेले आहेत रोह्यामध्ये. अवस्था बघा आमची. रोह्यामध्ये आता ट्रेन आहे. 7 तरी वाजतील जायला. बाई, एवढ्या गर्दीतून हे फेरीवाले पण कसे फिरतात काय माहिती. त्या वेळानंतर जरा आता सूर्यप्रकाश बघायला भेटतो. इतकी गर्दी होती. बसायला पण आत्ता भेटलं आहे. आणि आपला गौरवसुद्धा आता उतरेल. चिपळूण जवळ आलं आहे. गौरव आता गौरव उतरेल चिपळूणला. सो गौरव बाय. गौरव आता चालला चिपळूण आलेला आहे, चिपळूण स्टेशन. सो आता गौरव घरी जाईल आणि आपल्याला बसायला जागा इथं आहे. सो थोडंसं इथं ॲडजस्ट होऊया. मी गर्दी बघताय ही इतकी उतरणारी नाही आहे. थोडीफारच उतरतील. बाकीचे जण अजून आहेत जर्नीमध्ये सोबत आपल्या. आलेले आहे आता चिपळूणला आणि आपला गौरव तिकडून बाहेरून आपल्याला बघतोय. वडापाववाला मस्त सेल करतो त्याचा वडापाव. ते मांडीवर ठेवला नाही. गर्दी काय, गर्दी झाली आहे थोडीफार कमी. अरे गौरव भाऊ, वडापाव गरम आहे. सो मित्रांनो, आता आम्ही फायनली मी आलेलो आहे रत्नागिरीला. कारण की आता रत्नागिरी स्टेशन गर्दी बघा. अजून पण गर्दी तशीच आहे. मित्रांनो, फायनली रत्नागिरीला तर आलेलो आहे मी. ते बघा, पण रत्नागिरीमध्ये पाऊस आहे. बघताय? ओ माय गॉड. आणि रत्नागिरीमध्ये आले ह्या पावसाने माझं स्वागत चांगलंच केलेलं आहे. बघताय तुम्ही, रत्नागिरीमध्ये आलो आणि मस्तपैकी रत्नागिरीमध्ये आल्या पावसाने स्वागत केलं. आता ही आपली ट्रेन आहे. तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळकवरून निघाली होती आणि रत्नागिरीला थांबले. सो आत्ता आपल्याला जायचं आहे. पहिलं वरती जाऊया आणि मग बघूया आपल्याला पिकअप करायला म्हणजे कसं जायचं ते पुढे बघूया. अवस्था बघा मित्रांनो, काय बेकार झाली होती. कारण की इतकं ट्रॅव्हल केलं आणि रश होती. आणि आपलं फायनली रत्नागिरी डेस्टिनेशन रत्नागिरी. फायनली रत्नागिरी. वा, तारा आनंद मला जास्तच होतोय. आणि रत्नागिरीला मी आलो आणि ऋतूला बोलवलं. ऋतू आलेला आहे, वरती उभा आहे. कॉल केला नव्हता, कंटिन्युअस मी कॉल करत होता. सो आता आहे 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 आलाय. मिशील की नाही, लाजतोच भिसतोस की काय? तर ऋतू भाऊ आल्यात आपल्याला न्यायला. हॅलो गाईज, यूट्यूब चॅनल कसा आहेस? तर फायनली रत्नागिरीत तर आलो. रत्नागिरीत आल्यानंतर पाऊस सुरू झाला आहे.
आधी अजिबात पाऊस नव्हता, तर आता बघूया आता निघायचं कसं काय ते मी प्लॅन करतोच। चला मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी की भाऊला बोललो होतो मी की बाईक तुझी मला दे, बाईक मी घेऊन जाईन, पण भाऊने मला सरप्राईज दिलं म्हणजे मला सोडायला येतोय आडिवऱ्यामध्ये, तर तू आता मला सोडायला येतोय, आता आम्ही दोघं जण जाणार आहे, आता नको निघूस रात्री, आता सकाळी नाही, अरे एकत्रच निघूया ना मग आपण, बघतो मी। तर आता जर्नी दोघं जण आता आडिवऱ्यात जाऊ, आम्ही पाऊस पण आलेला आहे एकदम मोठ्यासारखा, तुम्हाला सांगतो कंटिन्युअस जर्नी मध्ये अजिबात पाऊस नव्हता, पण आता आल्या आल्या पाऊस। मित्रांनो, सकाळी आय थिंक मी 12 वाजता म्हणजे 11 नंतर कॉलेजमधून बाहेर आलो, आणि 11 नंतर आय थिंक पनवेलला आलो मी 11:30 पर्यंत, त्यानंतर मग ट्रेन पकडली आपली 12:45 ची, आणि आता 12:45 जी आपली ट्रेन सुटली ती रत्नागिरीमध्ये मी आलो परफेक्ट 7:53 झाले, 7:45 ट्रेन आली स्टेशनला, आणि आता बघा थांबली आता 5 मिनिट पाऊस आमची वाट लावणार आहे। बरं झालं फायनली पाऊस गेलेला आहे, रस्ता मस्त, रस्ता पण ओला करून टाकला आणि आम्हाला सुद्धा ओला करून टाकला, ओले चिंब, बॅग पण भिजलेली आहे, मी पण भिजलेलो आहे, बॅगेमध्ये असलेले जे चांगले कपडे आहेत ते पण भिजलेले आहे। पाऊस म्हणजे ना खरंच विनकामी पाऊस आहे। हाच तो रोड ज्याच्यावरती आम्ही 11-12 मध्ये गाड्या फिरवायचो मुकाटपणे, म्हणजे माझं कॉलेज भोकटेच उभे कर कॉलेज। मित्रांनो, फायनली आपण आडिवऱ्यात इंटर केलेलं आहे, आडिवरे आडिवऱ्याचं बस स्टँड महाकाली मंदिर। अरे भाई चल तू बाय, सावकाश जा सावकाश जा, चल चल ये। तो मित्रांनो, आता मी आलेलो आहे आडिवऱ्यामध्ये, काळोख खूप आहे, काही दिसत नाही आहे, भिजलो आहे, आत्ता वाजले असतील 9:15 तरी, काळोख काळोख काळोख। काका घरात जाऊया, बघूया रिएक्शन। परक आला परक आलो, आधी मी पहिली बॅग ठेवतो, मम्मीला सरप्राईज झालेली आहे, आई पण, आधी मी बॅग ठेवतो आणि आलो पटकन आलो पटकन आलो, दोघांनाही सरप्राईज भेटलाय। अगं येतो मी, आलो कोणालाच माहित नव्हतं, कोणालाच तुला सांगणारे खूप जण आहेत ते मला पण माहिती आहे नाव देत। सो फायनली आलेलो आहे आडिवऱ्यामध्ये, घरात आलो आहे आता, जाम जाम बेकार अवस्था झाले, केस बिस बघा, कलर पण आरशामध्ये तुम्हाला गोरा दिसत असेल, गोरा तर नाहीच आहे ब्राऊनच आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, मी घरी मस्तपैकी आलेलो आहे, म्हणजे गावी आडिवऱ्याला, आडिवऱ्याला आल्या आल्या मस्तपैकी टी व्हीवरती माझा व्लॉग लावला आहे, आपली सगळी मंडळी आपल्या इथे बसलेली आहे, सगळ्यांना भेटलोय, आत्ता मस्तपैकी फ्रेश होतो, पोटभर जेवतो वगैरे, आणि हा व्लॉग आता इथेच थांबवतो। हा होता आपला आजचा मुंबईतून गावचा प्रवास आपला, तो सुद्धा ट्रेननी आणि इतक्या रशमध्ये। सो व्लॉग आता मी इथेच थांबवतोय, भेटूया अजून पुढच्या जबरदस्त व्लॉग्समध्ये, तर जय शिवराय, बाय बाय।